आता सगळे आलेले आहेत, ऍक्च्युअल लेक्चर स्टार्ट करतोय मी. हा बघा सगळ्यांनी, आपण काय करणार आहे, अल्टरनेट मेथड ऑफ एक्सप्रेशन ऑफ एसएचएन, एसएचएनच्या एक्सप्रेशनची अल्टरनेट मेथड बघणार आहे. ज्याच्यामध्ये मी काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन जी दिसते ना मेन पोझिशनच्या अबाउट मोशन, त्याच्यात कन्वर्ट करतोय मी कशाच्या पद्धतीने सोडवतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. And we have to find the formula for the displacement. आता displacement का formula काल आपण काढलाय. Formula असतो x equal to a sin omega t plus phi. पाहणो काय formula असतो, x is equal to a sin omega t plus phi. काल आपण हे सगळं शोधलेलं आहे, बरोबर आहे का? हे आपण सगळ्यांनी काल पाहिलेलं आहे, ठीक आहे. मग आता आपण बघूया एक्झॅक्ट कसा हा फॉर्म्युला आला किंवा याचा यूज काय होतो, ठीक आहे. बघा पार्टिकल काय झाला, ए टू बी काय झाला बा, डिस्प्लेस झाला. सगळ्यांना समजतंय ना, एकदम सिंपल आहे, ठीक आहे. ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही शोधण्यासाठी आपण अँगल मोजतो. आपण पट्टी लावून मोजू शकत नाही, तर आपण काय करतो, अँगल मोजतो. ओके, समजा त्याचा इनिशियल अँगल फाय आपल्याकडून मोजायचा राहिलाय. समजून घेण्यासाठी एक सोपी कन्सेप्ट सांगतोय. सुरुवातीला आपल्याला कळलंच नाही, तो इथून स्टार्ट होताना आपलं स्टॉपवॉच चालूच झालं नाही, चुकून आपल्याला थोडासा अँगल आपला चुकला, त्याला आपण इनिशियल अँगल म्हणू. काय म्हणू, इनिशियल अँगल ऑलरेडीच होता असा पकडू. ओके, पाय इज व्हॉट, इनिशियल अँगल, इनिशियल डिस्प्लेसमेंट म्हणतो त्याला. पाय इज व्हॉट, इनिशियल डिस्प्लेसमेंट. हे लिहायचंय परत आपणाला, त्यामुळे व्यवस्थित बघा बाळांनो, इनिशियल डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. The particle is goes with velocity omega in time dt किंवा t. बघा वेलॉसिटी त्याची किती आहे, ओमेगा आहे, त्याला अँग्युलर वेलॉसिटी म्हणतात. आपण डेफिनेशन लिहिली आहे ती, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो बघा, डिस्प्लेसमेंट थीटा अपॉन टाइम. आता इथे डिस्प्लेसमेंट किती झाली आहे, थीटा झाली आहे, थीटा झाली आहे बाहेर. डिस्प्लेसमेंट किती झाली आहे, थीटा झाली आहे, आणि त्याची वेलॉसिटी किती आहे, ओमेगा, आणि त्याला इथून इथं जाण्यासाठी वेळ किती लागलाय, टी एवढा लागला. मग मी असं लिहू शकतो ना, थीटा इज इक्वल टू, हे इकडे गेलं ना, ओमेगा इन टू टी. बघा सगळ्यांनी ओमेगाचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग टाइम जर इकडे आला तर थीटा इज इक्वल टू काय येणार, ओमेगा इन टू टी, म्हणजे हा थीटा दुसरा तिसरा काय नसून काय असणार आहे, ओमेगा. त्यांना कळलं नाही, परत सांगतो, द पार्टिकल इज डिस्प्लेस फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. पार्टिकल कुठून कुठे गेलाय, ए पासून बी पर्यंत. यातला हा फाय अँगल आहे, तो सुरुवातीचा आपला राहिलेला अँगल आहे मोजायचा, तो आपण इनिशियल डिस्प्लेसमेंट म्हणून घेऊ त्याला, ठीक आहे. आपण मोजला तिथून इथपर्यंत, तो ओमेगा थीटा आहे, बरोबर. आता ओमेगा वेलॉसिटी आहे, ओमेगा वेलॉसिटी आहे, आणि टी हा टाइम लागलाय, म्हणून थीटाचा फॉर्म्युला काय, ओमेगा टी. बघा ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, दॅट्स व्हाय थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. लक्षात ठेवा, इझी आहे कन्सेप्ट, काही अवघड नाही. आता वी हॅव टू फाइंड द डिस्प्लेसमेंट. आपल्याला पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट काढायचे. डिस्प्लेसमेंट काढताना आपण प्रोजेक्शन काढतो बा, काय काढतो नीट ऐका, आपण प्रोजेक्शन काढतो, त्या बाजूचं प्रोजेक्शन काढतो. म्हणजे ही रस्ता नाही मोजायचा, ही पाथ लेंथ आहे. ही काय आहे, पाथ लेंथ. तुम्हाला एक गंमत दाखवतो मी, पाथ लेंथ आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक असतो. भरपूर विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारलाय आतापर्यंत, सर आपण असं का काढतो, तसं का काढतो.
तो तुम्हाला एक गंमत दाखवतो. एक पार्टिकल इथून इथपर्यंत गेला, एक ओ पार्टिकल ओ पासून कुठे गेला, आर पर्यंत गेला. ओके, ऍक्च्युअली तो कसा आलाय, हा असा 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 गोल 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 फिरत आलाय, बरोबर आहे. पण जर मला डायरेक्ट डिस्प्लेसमेंट काढायचे असेल तर मी डायरेक्ट डिस्टन्स घेणार ना बा. ही जी आहे ह्याला पाथ लेंथ म्हणतात. काय म्हणतात? पाथ लेंथ. आणि डिस्प्लेसमेंट शब्दाचा अर्थ काय? द मिनिमम डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. मग तो आपण डायरेक्ट घेणार ना. मग इथं मला डिस्प्लेसमेंट काढायची म्हणजे हे नाही मोजत बसायचं, अजिबात मोजत बसायचं. आपण काय करणार, ह्याला सरळ दोन असे ऍक्सिस टाकून घेणार आणि याचंही प्रोजेक्शन काढणार. ही डिस्प्लेसमेंट आहे त्याची. वाय म्हणूया, ऍक्सिस वाय आहे ना, वाय म्हणूया. क्लिअर समजून घ्या, अतिशय सोपी मेथड आणि इझी मार्क देणारी मेथड आहे. बघा, मी असा इथून इथं गेलोय पण मी हा पाथ लेंथ आहे. ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे काय? सरळ ह्याच्यावर नाही, परपेंडिक्युलर लाईन टाकायची. हा जो डिस्टन्स आहे ही काय असते? डिस्प्लेसमेंट असते. आणि तीच तर मला काढायची. समजते सगळ्यांना? डिस्प्लेसमेंट डिस्टन्स समजलं का? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? जसं आपण कॉलेजवरनं घरातनं कॉलेजला जातो, डायरेक्ट जातो, दिस इज डिस्प्लेसमेंट. पण कॉलेजवरनं घरी येताना इकडं तिकडं बघाय काहीतरी असतो. समजतंय का? आणि केला पटलंय. घरी जाताना घरी जातो का सरळ आपण? अनिकेत नाही जात, तिकडे 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 फिरत जातो मित्रांबरोबर. दॅट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट डिस्टन्स, म्हणजे पाथ लेंथ. आणि ऍक्च्युअल आपण काय केलं, घरापासून कॉलेजला आलो, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. व्हेरी सिम्पल थिंग. बघायचं आता, आता मला हा वाय काढायचा आहे. आता मला सांग, मी प्रश्न विचारणार आहे कोणाला तरी. प्रश्न विचारूया आपण अनुरागला. अनुराग, अनम्यूट कर बाळा. हॅलो अनुराग. हा, आवाज येतोय ना? हो सर, येतोय. हा ठीक आहे. मला एवढं सांग, इकडे बघ, ए पासून बी पर्यंत गेला पार्टिकल, सुरुवातीचा अँगल फाय आहे. सुरुवातीचा अँगल किती आहे? फाय. पुढचा अँगल आहे थीटा, ज्याला आपण ओमेगा टी म्हणतोय. काय म्हणतोय? ओमेगा टी. ओमेगा टी. टोटल डिस्प्लेसमेंट, त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली बाळा? ओमेगा टी प्लस फाय. टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली त्याची? टोटल डिस्प्लेसमेंट अँग्युलर, बरं का? अँग्युलर शब्द वापरतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली बाळा त्याची? ओमेगा टी प्लस फाय. त्या ओमेगा टी मध्ये फाय मिळवायला पाहिजे ना. ओके, आपला प्रश्न काय विचारायचा आहे? हे बघ, ही लाईन अशी आहे, अशी आहे, ही लाईन वरती अशी आहे. हे दोन अँगल आहेत, ह्याला कसले अँगल म्हणतात रे बाळा? हॅलो, आवाज येतोय का रे अनुराग? अपोजिट अँगल. हॅलो. हा, ह्याला कसले अँगल म्हणतात? अपोजिट अँगल. अपोजिट नाही बाळा, अल्टरनेट म्हणू. अल्टरनेट, अपोजिट नाही, अल्टरनेट. बरोबर आहे तुझं, सेम असतात पण कसले? अल्टरनेट अँगल. काय म्हणायचं बाळा? अल्टरनेट. व्हेरी गुड, अल्टरनेट अँगल. आता हा जर थीटा असेल तर हा पण थीटा असतो. हा किती आहे बाळा? ओमेगा टी प्लस फाय आहे. म्हणजे हा किती आला? ओमेगा टी प्लस फाय. अँगल किती आला? ओमेगा टी प्लस फाय. समजला अनुराग? आता जर हा ओमेगा टी प्लस फाय आहे, ओके, तर याला नाव देऊया आपण. ह्याला ए दिले, ह्याला बी दिले, ह्याला ओ दिले आणि ह्याला सी दिले. झालं आपलं डेरिवेशन, झालं बाळानं, एवढं कळलं? डेरिवेशन झालं, कसं दाखवतो? ओके, हा ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ओबीसी, मी ट्रायंगल ओबीसी घेतोय. मला डिस्प्लेसमेंट काढायची आहे ना, वाय काढायचंय मला. माझा गोंधळ चाललाय सगळा वाय साठी. तुम्ही म्हणाल सर काल तर एक्स म्हणला, आज वाय म्हणताय, तर हे वाय डायरेक्शनला आहे म्हणून वाय. एक्स डायरेक्शनला घ्यायचं असं तर असा लंब मारला असता आपण, असं परपेंडिक्युलर ऍक्सिस काढला असता. ठीक आहे, त्याला काय घाबरून जाऊ नका. ओके, आता
ट्रायंगल ओसीबी ओसीबी ट्रायंगल मध्ये अँगल हा ट्रायंगल कसला आहे अँगल राइट अँगल ट्रायंगल आहे राइट अँगल ट्रायंगल कसला ट्रायंगल आहे राइट अँगल ट्रायंगल त्याचा साइन काय येतोय मला सांगा साइन साइनचा अँगल काय आहे ओमेगा टी प्लस फाय का सगळ्यांना साइन ओमेगा टी प्लस देवेन तुझा आवाज म्यूट कर हॅलो हा काय प्रॉब्लेम आहे काय नाही काय नाही फोन आले ठीक आहे तर साइन ओमेगा टी प्लस फाय हे काय आहे बाळा आपण साइन घेतोय साइनचा फॉर्म्युला काय असतो अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपो अपोजिट साइड डिवाइडेड बाय काय हायपो म्हणजे काय येणार तुझं अपोजिट साइड आहे ओसी डिवाइडेड बाय हायपो काय आहे ओबी बरोबर आहे अपोजिट साइड काय आहे तुझी ओसी ओसी आणि हायपो काय आहे तुझा ओबी समजलंय का आता ओसी ची किंमत आपण वाय लिहिल्या डिस्प्लेसमेंट जी आपण काढणार आहे आपल्याला तेच काढायचं आहे ना वाय 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 इज इक्वल इथं वाय येणार ओसी च्या ऐवजी वाय येणार ओबी ओबी म्हणजे काय रे बाणू रेडियस आहे ना त्या सर्कलची मला सांगा पार्टिकल लेंथ इथे येऊ शकतो इथपर्यंत जाऊ शकतो ह्याच्या बाहेर जाऊ शकतो का रे पार्टिकल एखादा सर्कल आहे त्याच्या रेडियसच्या बाहेर जाऊ शकते का कुठली बॉडी नाही जाऊ शकत तर ते जे आहे रेडियस ती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम मीन पोझिशन सेंटर पासून मॅक्झिमम डिस्टन्स आहे ना बाळा मॅक्झिमम डिस्टन्स आहे ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही याला अँप्लिट्यूड सुद्धा म्हणतो म्हणून आपण याला ए म्हणूया ऍक्च्युअली रेडियस आहे ती त्याला नाव काय देऊया ए नाव देऊया म्हणजे ओबी तुझा ए आहे म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला साइन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू वाय अपॉन ए वाय अपॉन ए इकडे आला बाळा वाय इज इक्वल टू लिहू शकतो मी वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय किती सिंपल आहे बघा बाळांनो वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय काल सारखं काय करावं लागलं का इंटिग्रेशन घ्या हे घ्या ते घ्या काही करायला लागलं नाही काय करायला गेलं मी फक्त एक सर्कल घेतलं सर्कल मध्ये डिस्प्लेसमेंट काढली ए टू बी मी ह्याची डिस्प्लेसमेंट काढतोय लिनियर डिस्प्लेसमेंट काढतोय म्हणून प्रोजेक्शन घेतलं आणि हे प्रोजेक्शन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय असते डिस्प्लेसमेंट असते आणि ते काढण्यासाठी आपण ट्रायंगल घेतला सिंपल रूल वापरला साइन वाला साइन तर सगळ्यांना कळत अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपो किंमत टाकली सोडवली काल पण हेच फॉर्म्युला आला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय बघा चेक करा सगळ्यांनी चेक करा कालचा फॉर्म्युला नोट्स आहेत शोध आला का नाही फॉर्म्युला आणि आज काय आलाय शोध आलाय फक्त आज आपण वाय वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट काढल्या एक्स डायरेक्शनला काढलं तर एक्स कॉस येतं फक्त साइन त्याऐवजी काय येतं कॉस येतं ते आपण पुढे सोडवणार आहे आता काय त्या डोक्यात घेऊ नका समजलं सगळ्यांना ही अल्टरनेट मेथड ऑफ एक्स एक्स सापडली आता व्ही आणि ए यांची मेथड काढूया आधी हे सगळं लिहून घ्या की डायग्राम काढा छोटीशी पटकन बुक मध्ये नाही आपणच मनानं काढले काढून टाका जर कळली नाही तर लगेच विचारा मला हा चुकलेला अँगल आहे तो ऍड केलाय बाळा मी हा अल्फा म्हणलाय सॉरी मी तर फाय म्हणाय पाहिजे Thank you.
सोपी मेथड है ना बानो जे लेट आले विद्यार्थी त्यांनी YouTube ला लेक्चर बघा सुशांत दोन एकदा डिस्कनेक्ट झाला सुशांत पाटील थोडंस YouTube ला लेक्चर बघा समजून जाईल तुम्हाला अलिशा म्यूट करा ठीक आहे आता पुढे जाऊया श्रद्धा झालं का लिहून ओके ज्यांचं राहिलंय त्यांनी युट्यूबला बघा पॉज करून पण मला लेक्चर नोट्स मात्र आल्या पाहिजे तो ग्रुपवर फार कमी विद्यार्थी पाठवत आहेत हा सगळ्यांनी पाठवायचे तर आता आपण पुढे जाऊया आपण वेलॉसिटी काढूया आता हे एक्स सापडला एक्स म्हणजे वाय ना इथं हा आपण वाय ची डिस्प्लेसमेंट घेतली म्हणजे वाय डायरेक्शन ला घेतली म्हणून वाय घेतली काय तुझा फरक पडत नाव जर आपण एक्स घेतलं तर फक्त कॉस घ्यायला लागेल आपल्याला काय घ्यावं लागेल कॉस नाव वी हॅव टू फाइंड द वेलॉसिटी आता मी सरळ काय करतो त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो तर इथली बुक मधली मेथड जर बघितली तर थोडेसे जे प्रोजेक्शन घ्यावे लागतील असे आणि मग सोडवावं लागेल तर ते थोडं किचकट आहे तर आपण डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचं तेवढं डेरिव्हेटिव्ह आपल्याला आलंच पाहिजे कारण की आपण त्याच्यासाठी मॅथमॅटिकल कन्सेप्ट चॅप्टर पाहिलाय चॅप्टर नंबर सेकंड इलेव्हनचा तर आपला फॉर्म्युला काय आलाय वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय मानो साईनच्या पुढे जी टर्म असते ती सगळी अँगल असतो जो सगळा अँगल आहे त्याला काय घाबरू नका तो ओमेगा टी असू द्या फाय असू द्या अल्फा असू द्या आणि काय असू द्या इट इज ओनली अन अँगल ओके नाव वी हॅव टू फाइंड वेलॉसिटी वेलॉसिटी मग आपण नीनो दॅट दरवे प्रमाणे म्हणायचं धर्मी प्रमाण काय म्हणायचं वी नो दॅट आम्हाला सगळं माहित आहे काय माहित आहे आपल्याला तर डी वाय अपॉन डी टी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज नथिंग बट वेलॉसिटी वेलॉसिटी इज इक्वल टू काय डी वाय बाय डी टी बरोबर आहे का नाही बाळांनो डीवाय बाय डी टी मग हा फॉर्म्युला डी डी टी वाय ची किंमत टाका ए साईन ओमेगा टी प्लस
ओमेगा टी प्लस आता तुम्ही म्हणाल सर हे जरा अवघड दिसतंय दिसायला काही अवघड नाही सोपं आहे आपले बेसिक नियम सोडायचे नाहीत अजिबात मी एक प्रश्न विचारतोय कोणाला विचारू कोणाला विचारू जुनेदला विचारतो जुनेद जरा माईक चालू कर बाळ हा सर हा जुनेद मला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे परवा दिवशी म्हणलास ना तू की डेरिव्हेटिव्हचं मला ते दिसलं नाही आज तूच सांगायचं मला हा हॅलो हा बोला खाली डीटी आहे खाली काय बाळा डीटी डीटी इकडे काय बघायचं पहिल्यांदा आज टी वाले टर्म बघायचं व्हेरी गुड टी वाले टर्म बघायचं काय बघायचं टी वाले टर्म मग एकच टर्म आहे टी वाली कुठली साइन नंतर घ्यायची याचा काय संबंध आहे का रे बाळा हा ते कॉन्स्टंट आहे संबंध नाही याला टाकायचं बाहेर याला बाहेर डी डी टी ऑफ नाही ओमेगा टी प्लस आता तुम्ही म्हणाल सर साइन ओमेगा टी प्लस फायचं डेरिव्हेटिव्ह आम्हाला काय माहित अरे साइन ओमेगा टी प्लस फायचं नाही बघायचं साइनचं बघायचं पुढे अँगलच आहे साइनचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस कॉस सेवन हा साइनचं डेरिव्हेटिव्ह काय हा मायनस कॉस ले मारतील धरून आपल्याला साइनचं ओनली कॉस आणि कॉसचं मायनस साइन मायनस व्हेरी गुड कॉस साइनचं काय बाळा कॉस कॉस व्हेरी गुड मग साइनचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस हे झालं मी पुढचा अँगल आहे असा ओमेगा टी प्लस फाय ओमेगा टी प्लस पण नियम काय सांगतो माहितीये का जेव्हा साइन असेल तेव्हा आतल्या फंक्शनचं सुद्धा परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं हा नियम आहे ओके आता जे बायो आले की बाबा आम्हाला थोडस मॅथ्स सर कन्सेप्ट समजत नाही तर त्यांनी माझं एक वाक्य लक्षात ठेवायचं जेव्हा अशी कन्सेप्ट असेल साइन ओमेगा टी प्लस फाय तर काय करायचं माहितीये का ओमेगा काढून टाकायचा बाहेर ओमेगा एक बाहेर काढायचा का सांगतो हे झालं ह्या साइनचं डेरिव्हेटिव्ह परत ओमेगा टी चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं डीडीटी ऑफ ओमेगा टी कारण की साइनच्या पुढे काय आहे ओमेगा टी अल्फा हा फंक्शन हेच आहे कॉन्स्टंटच आहे त्यामुळे त्याचा काय विषय नाहीये डीडीटी ऑफ ओमेगा टीचं मला सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं कारण की तिथं सुद्धा टी आहे ना मग ओमेगा कॉन्स्टंट बाहेर आला डीटी ला डीटी काय झालं कॅन्सल झालं त्यामुळे एक ओमेगा बाहेर काढायचा ज्यांना समजलं नाही त्यांनी प्रॉपर लक्षात ठेवा बाळांनो एक ओमेगा काय करायचं कायम बाहेर काढायचं लक्षात आलं असं जर असेल साइन ओमेगा टी प्लस फाय तर साइन येणार कॉस आणि एक ओमेगा कायम बाहेर येणार म्हणजे काय मिळाला व्हीचा फॉर्म्युला मला व्ही इज इक्वल टू हा ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस सिंपल आहे ना बाळांनो सापडलं बघा व्ही डेरिव्हेटिव्ह घेऊन समजली कन्सेप्ट आपण याचं प्रोजेक्शन काढून सुद्धा काढू शकतो बरं का बुक मध्ये दिलेलं आहे ठीक आहे तुम्ही तेही वाचून पहा नाही कळलं मी सांगेल नो प्रॉब्लेम त्याचा काही विषय नाही पण आपण ह्या मदतीने जायचं कारण आपल्याला एज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे त्यावेळी आपण ही मेथड वापरतो ठीक आहे लिहून टाका पटकन इंटिग्रेशन समजलं नसेल व्हॉट्सअपला टाकून द्यायचं लेक्चर झाल्यानंतर सर मला हे समजलं नाही मी लगेच एक्सप्लेन करेन तुम्हाला व्हिडिओ कॉल करून आज नाही उद्या मग एक्सेलरेशन घेऊया संपला पॉइंट आजचा उद्या मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेणार आहे उद्याचं लेक्चर कुणीही बुडवायचं नाही जे विद्यार्थी नाहीत त्यांना पण सांगा फोन करून सांगा श्रेयसला सांगा परत आणि कोण नाही आज श्रेयस नाही सुनील नाही भरपूर नाहीयेत जवळ जवळ सात आठ मुलं नाहीयेत त्यांना फोन करून सांगा उद्याचं लेक्चर कुणीही बुडवायचं नाही फार महत्वाचा पॉइंट आहे उद्या सुशांत बाळा आवाज माईक म्यूट कर जरा झालं हा
माइक म्यूट कर म्हटलं, तुला समजतंय ना? ओके ठीक आहे. बाकीचं तुम्ही पॉज करून नंतर लिहू शकताय. तर आता एक पटकन घेऊया, कारण की 8 मिनिट राहिले, 6 मिनिट राहिले, परत बंद होईल आपलं सेशन. तर प्लीज बघा, आता हे व्ही सापडला, व्ही तर लिहितो बाळांनो, व्हीचा फॉर्म्युला काय सापडला? ए ओमेगा पस ओमेगा टी प्लस पाय. व्हेरी गुड. आता मला ऍक्सिलरेशन काढायचंय, मला ऍक्सिलरेशन हे काढायचंय ना. We have to find acceleration. Velocity is derivative here, sir. Acceleration is equal to dv by dt. Acceleration is equal to dv by dt. Okay. d dt of a omega cos omega t plus pi. V ची किंमत टाकली ना मी तिथं, V ची किंमत टाकून दिली. ठीक आहे. तर रेणुका कुठे गेली? आहे का रेणुका? हा अनुज कंसे. हॅलो अनुज कंसे, अनम्यूट करताय? हा बाळा आवाज येतोय का? हा सर बोल. हा आता अनुज येतोय बोल. मागाशी तू बघितलास चीन, आपण जर खाली डी टी असेल तर फक्त टी वाल्या टर्म आत घेतो, बरोबर आहे का? बाकीच्या टर्म बाहेर काढतो, म्हणजे आता हा ए ओमेगा काय होणार? बाहेर येणार. हा ए ओमेगा बाहेर येणार. ए ओमेगा डी डी टी ऑफ कॉस ओमेगा टी प्लस. माझा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय? मगाशी आपण सांगितलं बोलता बोलता. हॅलो अनुज. हॅलो. हा कॉस चं डेरिव्हेटिव्ह काय? काय म्हणत? साईन चं कॉस. कॉस चं काय? हा साईन. व्हेरी गुड. मायनस. व्हेरी गुड. आता मग मायनस साईन येत आहे. व्हेरी गुड. मायनस साईन येत आहे तर तिथं फक्त मायनस साईन लिहायचं. ए ओमेगा चिन्ह पुढे मायनस देतो, मायनस पुढे दिलं बरं का मी. साईन ओमेगा टी प्लस फाय. वी हॅव टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस. कॉस तर काय? मायनस साईन. मायनस पुढे लिहिला ना मी, बरोबर. आणि एक नियम आहे, काय मी मागे सांगितलं, काही जरी झालं तरी ओमेगा टी चा एक ओमेगा काय करायचा? उचलून बाहेर काढायचा. अरे परत ओमेगा टी चे डेरिव्हेटिव्ह निघणार ना, आणि एक ओमेगा काय होणार बाळांनो? बाहेर येणार. बाहेर आला ओमेगा आणि हा ओमेगा काय झाला? ओमेगाचा स्क्वेअर. दिस इज नथिंग बट मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. युअर फायनल एक्सप्रेशन फॉर ऍक्सिलरेशन. काय डोकं चालवायला लागलं का रे बाळांनो? काहीच नाही. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यात. आता तुम्ही म्हणाल सर मागच्या वेळी ओमेगा ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आलेला. मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आले होता ना फॉर्म्युला ऍक्सिलरेशनचा. बघा नोट्स मध्ये इथं जरा वेगळं दिसतंय काहीतरी, तर ते येते बाळांनो दाखवतो तुम्हाला. हा ओमेगा स्क्वेअर पुढे लिहिला, हा काय लिहिलं? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ऐका ए साइन ओमेगा टी, ही फॉर्म्युला कुणाचा आहे? वायचाच आहे ना. ए साइन ओमेगा टी प्लस फाय कुणाचा आहे? वायचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ऍक्सिलरेशन इज इक्वल टू काय आलं? मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. आला का फॉर्म्युला? झाला का मॅच? झाला का नाही मॅच फॉर्म्युला? असं खावा किंवा असं खावा, शेवटी पोटातच जाणार आहे फॉर्म्युला, तोच येणार आहे.
लक्षात आलं का सगळ्यांना? ठीक आहे, हे लिहून घ्या. आता बंद पडणार आहे सेशन आपला, तर मी आता सांगतो सर्वांनी नोट्स आजच्या आज शेअर करायचे ग्रुपवर. ओके मुस्कान, तुझे अजिबात येत नाहीत नोट्स. आलिशा, तुझ्याही नोट्स येत नाहीत. बाकी सगळ्यांनी आपल्या नोट्स द्यायचे आहेत सगळ्यांनी, कारण की तुम्ही काय लिहिताय कसं लिहिताय हे आम्ही बघितलं पाहिजे, कारण की आता आपण समोरासमोर नाहीये. कुणीही कसली काळजी करू नका, सगळे लेक्चर कंटिन्यू होणार आहेत. तुम्ही सर्वांनी फक्त लेक्चर अटेंड करा, तुमचा सगळे पॉइंट मी क्लिअर करून घेईन. ओके ठीक आहे, थँक्यू. सगळ्यांनी हे लिहून घ्या, मी युट्यूबला लगेच लेक्चर टाकतोय. ओके लगेच किंवा संध्याकाळी टाकेन, आता थोडं नेटचा प्रॉब्लेम आहे, संध्याकाळी टाकेन. संध्याकाळी लिहा नोट्स निवा, पण उद्या लेक्चरच्या आधी मला नोट्स सगळ्या ग्रुपवर पाहिजे. ओके ठीक आहे, घ्या लिहून, बोलू द्या बंद. आता एक मिनिट आहे आपल्याला. आपला जो आपण नोटीस द्यायचो.